त्यात मित्रांनो टू सर्व विथ लव यांचा काल आपण थीम संपवला. तुम्ही सगळ्यांनी लक्षात आलं असेल की या टू सर्व विथ लव या स्टोरीचं थीम काय, या नॉवेलचं थीम काय, ज्याच्यामध्ये स्टुडंट टीचर रिलेशनशिप आहे, लेखकाचा सामाजिक पूर्वग्रह दूषितपणा आहे, दॅट इज प्रिज्युडाइसेस, आणि वांशिक वादाचा संदर्भ संघर्ष आपण त्या स्टोरीमध्ये नॉवेलमध्ये अनुभवत आहोत. त्याला थीम्स असं म्हटलं होतं. तीन थीम त्याच्यामध्ये आपण शोधले, स्टुडंट टीचर रिलेशनशिप, प्रिज्युडाइस अँड रेसिझम. आता आपण एक्झॅक्ट जो आपल्याला चॅप्टर दिलेला आहे, चॅप्टर नंबर 17 त्या कादंबरीतला, त्या कादंबरीमध्ये काय आहे हे आपण तीन वेगवेगळ्या थीमचा अभ्यास करून पाहिला. परंतु चॅप्टर नंबर 17 काय आहे, पेज जे दिलेले आहेत आपल्याला स्टोरीला अभ्यासाला, त्याचा सिनॉप्सिस काय, त्याचा काय म्हणायचं आहे त्याच्यामध्ये, याचा आपण विचार करणार आहोत. तर ते चॅप्टर वाचायला जायच्या आधी चॅप्टरमध्ये काय आहे याचा आपण संदर्भ पाहू. इन दिस एक्स्ट्रॅक्ट, सगळ्यांच्या जवळ पान नंबर 180 आहे, 180 आपण वाचणार आहोत. इन दिस एक्स्ट्रॅक्ट ब्रेथवेट रिकाउंट्स द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल. आपल्याकडे जसं वार्षिक अहवाल सादर करतात तसा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून केलेली जी मेहनत आहे त्या मेहनतीचा एक 6 महिने अहवाल सादर करण्याचा कार्यक्रम आहे. आणि माझ्या मते भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये हा थोडासा जर पाठ आपण घेतला, म्हणजे दर महिन्याचा अहवाल शिक्षकांच्या समोर वर्गाच्या विद्यार्थ्यांनी प्रतिनिधींनी जर सादर केला तर त्यामध्ये शिक्षकाच्या कामाची पावती मिळते. काय शिकवलं गेलं, विद्यार्थ्यांना कळलं की नाही कळलं, नसेल कळलं तर पुन्हा त्यांना शिकवावं लागेल, कळलं असेल तर पुढे जावं लागेल, असा एक हा जो विषय आहे या ठिकाणी दिलेला फार सुंदर आहे. त्या सुंदर विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि जर भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये अशा पद्धतीने अहवाल सादर केले गेले विद्यार्थ्यांकडून शिक्षकांच्या कामाचा, तर ही शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थानं बळकट होऊ शकते असं माझं मत आहे. तुम्ही या विचाराशी सहमत असालच असं नाही, कारण प्रत्येक शिक्षक काम करतो, परंतु ते काम करत असताना त्या कामाची पावती मिळाली पाहिजे. त्यांनी केलेलं काम करेक्ट आहे का मिसगाईडेड आहे याचाही विचार होणं गरजेचं असतं मित्रांनो. तर ते या स्टोरीतून आपल्याला शिकायचं आहे. In this novel, Breathwaite recounts the half-yearly reports of students' council. विद्यार्थ्यांच्या त्या काउन्सिलमध्ये हाफ इयरली रिपोर्ट सादर केला जात आहे. आणि तो रिपोर्ट कशा पद्धतीने सादर केला जात आहे, कोण कोण सादर करत आहे आणि कोणाच्या समोर सादर केला जात आहे याचा अभ्यास करायचा आपल्याला. इन विच द स्टुडंट्स ऑफ द स्कूल रिपोर्ट टू द फॅकल्टी. फॅकल्टी म्हणजे त्या त्या विषयाचे जे प्रमुख आहेत, त्या संस्थेचे जे प्रमुख कर्मचारी आहेत, हेडमास्टर आहे, असिस्टंट हेडमास्टर आहे, सुपरवायझर्स आहे, यांच्यासमोर ते सादर केले जाते. अँड अदर स्टुडंट्स अलॉंग विथ द ऑफिशियल पीपल देर आर ऑल्सो स्टुडंट्स. कारण विद्यार्थी एकटा विद्यार्थी त्या सगळ्यांचं मत व्यक्त करतोय, परंतु जर तो चुकत असेल तर विद्यार्थी ते सांगतील नाही, यू आर स्पीकिंग रॉंग, दिस इज नॉट द वे यू आर टेलिंग, दिस इज द वे ॲक्च्युली व्हॉट इज हॅपन, असं सांगण्यासाठी विद्यार्थी पण तिथे अपेक्षित आहे. टू द फॅकल्टी अँड द अदर स्टुडंट्स ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग दस वार, ते काय अभ्यास करत आहे, त्यांना काय शिकवलं गेलेलं आहे, काय अजून सुरू आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला आहे मित्रांनो, हॅव बीन स्टडिंग. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कशासाठी वापरतात, याच्यामध्ये तिन्ही काळ असतात, भूतकाळात काय झालं ते, वर्तमानात काय झालं ते, आणि तुमचं कंटिन्यू सुरू आहे म्हणजे भविष्यकाळामध्ये तुम्ही जाणार आहात. काय शिकवलं गेलं, काय शिकवत आहे आणि कसं शिकवलं गेलं किंवा पुढचं काय आहे, या सगळ्या गोष्टींचं ताळमेळ त्या ठिकाणी मांडला जाणार, लेखाजोखा मांडला जाणार. ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव स्पीक नॉलेजिबली. विद्यार्थी सुरुवातीला या शिक्षकाला त्रास द्यायचे,
परंतु आता ते विद्यार्थी नॉलेजेबली त्यांचं प्रेझेंटेशन करत आहे. नॉलेजेबली मीन्स हॅविंग अ ग्रेट सेन्स ऑफ नॉलेज. ज्ञान खूप जमा झालेलं आहे, परिवर्तन झालेलं आहे, एज्युकेशनमधून त्या टीचरनी त्यांना चेंज केलेलं आहे, ते नॉलेज त्यांचं प्रेझेंट करत आहे अबाउट दॅर कोर्स वर्क अँड प्लेस अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एम्फसिस ऑन हाऊ मच दे हॅव बीन लर्न फ्रॉम डिफरंट पीपल कल्चर्स कस्टम्स अँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल अँड इंटररेशियल कोऑपरेशन. सुंदर सुंदर पॉइंट्स आहे, नीट काळजीपूर्वक विचार करा. रिपीट करतो मी. ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह स्पीक्स नॉलेजली अबाउट अबाउट पासून अडलंही करा, कशाबद्दल बोलत आहे, अबाउट देअर कोर्स वर्क. कोर्स बुक पाहिजे तुम्हाला, त्याचप्रमाणे कोर्स वर्क आहे जे तुमचं नियमित रेग्युलर लावून दिलेलं शिक्षणाचं काम आहे, सिलेबस आहे, त्याला कोर्स वर्क म्हटलं जाते. प्लेस मीन्स पुट फॉरवर्ड, पुट म्हणजे प्रेझेंट सादर करणे. अँड प्लेस अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एम्फसिस, एम्फसिस म्हणजे स्ट्रेस. विद्यार्थ्यांमध्ये काय चेंज होतो ते फार शिक्षणातून, बदल होतो त्यांच्यामध्ये. काय बदल होतो की ते ठामपणे आपले विचार व्यक्त करू शकतात, आपलं मन व्यक्त करू शकतात. Emphasis on how much they have learned about different people. विविध लोकांकडून विविध लोकांबद्दल काय शिकले, कल्चर्सबद्दल, संस्कार आणि संस्कृतीबद्दल, कस्टम्स रूढी प्रथा परंपराबद्दल, अँड द इम्पॉर्टन्स ऑफ, अजून कशाचं महत्त्व विशद करते, कशाचं महत्त्व ते त्या काउन्सिल समोर प्रेझेंट करत आहे, तर इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय अँड इंटररेशियल कोऑपरेशन. रेसचा अर्थ वंश पाहिला आपण. इंटररेशियल म्हणजे दोन वेगवेगळे जे वंश एकमेकांमध्ये मिक्स होऊन काम केलं पाहिजे, त्यांचं कोऑपरेशन कसं असलं पाहिजे, त्यांनी एकमेकांसोबत कसं वागलं पाहिजे, याच्याबद्दलचं मत विद्यार्थी समोर मांडणार आहे. आता पहिला विद्यार्थी मिस जोसेफ अँड डेनहॅम, बोथ स्टुडंट्स ऑफ ब्रेथवेट्स क्लास. लक्षात ठेवा आपल्याला फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर, लक्षात चूज द करेक्ट वर्ड, असे जे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील त्या क्वेश्चनमध्ये कॅरेक्टर्स आणि काय प्रेझेंट करतात याचं मॅच द पेअर येऊ शकतं. त्याच्याकरता मिस जोसेफ अँड जेहॅम बोथ स्टुडंट्स ऑफ ब्रेथवेट्स क्लास प्रिसाइड ओव्हर द मीटिंग. त्यांनी काय केलं, ॲट द आउटसेट जे हेडमास्टर आहे फ्लोरियन, मिस्टर फ्लोरियन, ॲट द आउटसेट म्हणजे ॲट द बिगिनिंग, मिस्टर फ्लोरियन द हेडमास्टर ॲड्रेसेस द मीटिंग विथ लेंथी. हेडमास्टरचं बोलणं लेंथी आहे, सविस्तर डिटेल्स त्यांनी त्या भाषणातून त्यांच्यासमोर मांडलं. बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन, लेंथी आहे परंतु कसं आहे, वेल रिसिव्ड आहे, अर्थपूर्ण आहे, त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन आहे. वन आफ्टर अनादर ईच क्लास गिव अ ब्रीफ रिपोर्ट. ब्रीफ मीन्स शॉर्ट, छोटा संक्षिप्त रिपोर्ट त्याच्यातून प्रेझेंट करतात ते ऑफ दॅर प्रोग्रेस, म्हणजे वर्गात काय चाललं आहे, वर्गातून कशा पद्धतीने त्यांची डेव्हलपमेंट झाली, प्रोग्रेस काय आहे, हे सगळं मांडण्याचा प्रयत्न करतात ते ऑन दो दॅर चूजन रिप्रेझेंटेटिव्ह. अर्थात सगळ्यांना तर संधी मिळत नाही बोलायची, त्याच्यापैकी जे निवडलेले चोझन रिप्रेझेंटेटिव जे आहेत त्यांचे, ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडींग इन ईच सब्जेक्ट सो फार. प्रत्येक विषयाचं प्रत्येक विद्यार्थ्यांना, परंतु निवडक विद्यार्थ्यांना संधी मिळते. अ पॅनल ऑफ टीचर्स, पॅनल म्हणजे टीम, हे मांडणी करत असताना विद्यार्थी जेव्हा मांडणार आहेत आपली मतं, तेव्हा त्या संस्थेतील काही शिक्षकांना एकत्रित करून त्यांचं पॅनल त्या ठिकाणी बसवलेलं आहे आणि विद्यार्थी जे बोलणार आहेत, विद्यार्थी जे मतं मांडणार आहेत, त्याचं निरीक्षण त्यांनी करायचं. केलेल्या निरीक्षणाबद्दल तो अहवाल त्यांनी लिहायचा आणि आपल्या हेडमास्टरकडे द्यायचा, म्हणजे काही इम्प्रूव्हमेंट करता येतील किंवा काय झालं असेल त्याचं ॲप्रिसिएशन करता येईल, या सगळ्या गोष्टींसाठी तो अहवाल सादर करणं गरजेचं असतं. अ पॅनल ऑफ टीचर्स इज चोझन
फॉर ईच क्लास टू आन्सर एनी क्वेश्चन, काही अडचण असेल तेही ते पॅनल उत्तर देईल. रिगार्डिंग द रिपोर्ट सबमिटेड बाय द क्लास, जो रिपोर्ट त्यांनी सबमिट केलेला आहे त्याच्याबद्दल. द लोएस्ट क्लास बिगेन्स फर्स्ट, सुरुवात करून जातो आहे लहान क्लासपासून. अँड इट इज ऑब्विस दॅट ॲज द स्टुडंट्स प्रोग्रेस थ्रू द रँक्स देर इज अ मार्क्ड डेव्हलपमेंट इन दर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्व्स. काय सुंदर पवाक्य, लहानाकडून मोठ्याकडे जायचं. अगदी सुरुवातीला लहान लहान जे क्लास आहे, छोटे छोटे क्लास आहे, त्या छोट्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना बोलू द्यायचं. नंतर त्यांचं बोलणं झाल्यानंतर त्याच्यापेक्षा सिनियर क्लास बोलणार आहे, म्हणजे ते खाली जे बसलेले छोट्या क्लासचे विद्यार्थी जे पहिले बोलवून गेले, काही त्रुटी असतील, काही उणीवा असतील, काही चुकला असेल, तर ते मोठ्याकडून शिकायचे. असं लहानाकडून मोठ्यानं जात असताना प्रत्येक वर्ग प्रत्येकाकडून काही ना काही लिसन करतो आहे, लेसन घेतो आहे अशा